नमस्कार, मी अदिती। आज आपण पाहणार आहोत ओव्हन प्रॉन्स करी। नारळाचं दूध वापरून आपण ही करी करणार आहोत। अतिशय टेस्टी होते ही करी, तुम्ही नक्की ट्राय करा। या करीसाठी लागणारी जी कोलंबी आहे ती मी स्मॉल साईजची घेतली आहे। तुम्ही मोठ्या साईजची कोलंबी घेतली तरीही चालू शकेल। कोलंबी साफ करून घेतलेली आहे। आता आपण या प्रॉन्स करीसाठी लागणारी ग्रेव्हीची तयारी करूया। मी इथे ओला नारळ तुकडे करून घेतलेला आहे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आहेत, हिरवी मिरची आहे, आलं आहे आणि एक चमचा जिरा आहे। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया। एक चमचा जिरं, आलं, मिरची आणि लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा धने पावडर। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा टाकायचा। त्यानंतर एक मिरची, आपण जी मिक्सरला ग्रेव्ही वाटून घेतली होती ही ग्रेव्ही आपण आता टाकूया याच्यामध्ये। थोडस पाणी ऍड करूया। स्वच्छ धुतलेली ही जी कोलंबी आहे, कोलंबी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर थोडस कोकम मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं होतं, हे कोकम आपण त्यामध्ये टाकायचं आहे। एक चमचा मीठ टाकूया। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मी एक वाटी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, हे दूध आपण यामध्ये टाकणार आहोत। प्रॉन्स करी रेडी झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।